मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2021 पासून 5 महत्वाचे बदल होणार आहेत याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत. तरीही आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2021 पासून सामान्य नागरिकांच्या दैनिक जीवनावर थेट परिणाम करणारे काही मोठे बदल होणार आहेत. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, घरगुती एलपीजी गॅस संबंधित आणि यासह आर्थिक व्यवहारांसंबंधित नियमाचा समावेश आहे. 1 सप्टेंबर 2021 पासून हे मुख्य 5 बदल होणार आहेत. यामध्ये नंबर 1 आहे जीएसटी R1 फायलिंग. सप्टेंबर महिन्यापासून वस्तू आणि सेवा कर नेटवर्क म्हणजेच GSTN ने म्हटले आहे की GST R1 भरण्यासाठी केंद्रीय GST नियम 59(6) लागू होईल. पण GST R3B फॉर्म भरला नसेल तर त्या व्यक्तीला GST R1 फॉर्म देखील भरता येणार नाही. या नियमाचा सर्वाधिक प्रभाव व्यापाऱ्यांवर पडणार आहे. नंबर 2 SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी म्हणजेच खातेदारांसाठी त्यांचा परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन त्यांच्या आधार कार्डाशी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत जोडणे म्हणजेच लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. जर का तुम्ही 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नाही केले तर बँकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा बंद करण्यात येतील. एका दिवसात 50,000 रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य म्हणजेच बंधनकारक आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड आधारशी लवकरात लवकर लिंक करून घ्या, अन्यथा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. नंबर 3 उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबरला LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होतील. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सरकारी ऑइल कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ठरवतात. त्यामुळे 1 सप्टेंबरला घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार आहे किंवा नाही ते पाहावे लागेल. जुलैमध्ये LPG गॅसच्या किमतींमध्ये 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती तर 18 ऑगस्ट 2021 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नंबर 4 केंद्र सरकार गेल्या बऱ्याच काळापासून आधार आणि भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजेच PF अकाउंट लिंक करण्यास मुदतवाढ देत आहे. तुमचे आधार कार्ड PF खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच इम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड EPF च्या सदस्यांना त्यांच्या UAN क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे. PF अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे. या मुदतीत आधार कार्ड आणि PF खाते लिंक न केल्यास कंपनी तुमच्या खात्यात PF ची रक्कम जमा करू शकणार नाही म्हणजेच सबस्क्रायबरच्या खात्यात इम्प्लॉयरचे योगदान थांबविले जाऊ शकते. नंबर 5 RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरन्स संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. आता तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे धनादेश म्हणजेच चेक देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आता 50,000 रुपयांवरील चेक जारी करण्यासाठी काही जास्त नियमांचे पालन करावे लागणार आहे कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजेच PPS सिस्टम लागू करण्यास सुरुवात केलेली आहे. बहुतेक बँका 1 सप्टेंबर 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करतील. मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.